राज्यासह हो विभागाला अवकाळी पावसाचा फटका बसला असून शेतकरी हवालील झालाय तर अवकाळी पावसाने पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे विभागातील विविध जिल्ह्यांमधील अवकाळी पावसाची माहिती ही आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा दणका चालूच आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असून आसमानी संकटाने हाता तोंडाशी आलेला घास सावकाळी पाऊस हिसकावून घेतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे विभागात झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्यातील अवकाळी पावसाची माहिती देण्यात आली आहे एक मार्च ते चौदा मार्च पर्यंत जिल्ह्यात सत्तेचाळीस पूर्णांक चार मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे तर विभागातील जालना एकशे सहासष्ट पूर्णांक सात मिलीमीटर mm, बीड अठ्ठावीस पूर्णांक सहा मिलीमीटर mm, लातूर आठ पूर्णांक शून्य मिलीमीटर mm, धाराशिव शून्य पॉईंट शून्य mm, मिलीमीटर नांदेड आठ पूर्णांक शून्य मिलीमीटर mm, परभणी सहा पूर्णांक नऊ मिलीमीटर mm, हिंगोली तेवीस पूर्णांक सहा मिलीमीटर mm, इतक्या पावसाची नोंद झाल्याची माहिती विभागीय आयुक्तालय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे